आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे प्रहार संघटनेची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून येणाऱ्या विधानसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक तसंच नगरपंचायत, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष म्हणाले की येणाऱ्या निवडणुका प्रहार संघटना हे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक स्वबळावरती लढवणार आहे. ज्या काही निवडणुका आहेत, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील, ज्या काही पोटनिवडणुका असतील, त्या निवडणुकीसाठी प्रहार जोमाने तयारी करणार आहे. आणि जे काही आता पदाधिकारी नियुक्त केलेले आहेत त्या पदाधिकाऱ्याला तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक सर्कलवाईज, गनवाईज, विधानसभावाईज जे काही शाखा आहेत त्या शाखा लवकरात लवकर उभारणी करा आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बैठक येणाऱ्या काळामध्ये जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जे काही निवडणुकीला सामोरं जायचं असेल त्या पद्धतीनं बांधणी करायची आहे. प्रत्येक गाववाईज शाखेनुसार बांधणी करायची आहे आणि कामगार नोंदणी अभियान राबवायचं आहे. त्या अनुषंगानं आजची बैठक आयोजित करण्यात आली.